तर काही वेळातच या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेमध्ये पोहोचलेले आहेत. मराठा आरक्षणावर मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवली जाते. मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठ्यांच्या बाजूने आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे या अहवालामध्ये नेमकं काय आहे, त्याची माहिती दिली जाणार का, की काही प्रमुख बाबीच या ठिकाणी सांगितल्या जातील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठा आरक्षण आणि जरांगींचं उपोषण एकीकडे सुरू असताना या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही बोलणार का, वाच्यता करणार का, हे पाहणं महत्वाचं असेल. हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांनी काल उपचार घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे आणि आता मराठा आरक्षणाचा मुद्दा, याच्यावर विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे 20 आणि 21 तारखेला. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. कृष्णा, पत्रकार परिषदेला किती वेळामध्ये सुरुवात होणार आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. विषयाला आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारामतीमध्ये आहेत, त्यामुळे या पत्रकार परिषदेला ते उपस्थित राहणार नाहीयेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. मात्र सगळ्यात महत्वाचं, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नेमका कसा आहे किंवा काय त्याच्यामध्ये बाबी निष्पन्न झालेल्या आहेत, याचा सगळा खुलासा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं केला जाणार आहे. आणि मराठा समाज हा खरंच मागास आहे का किंवा या अहवालामध्ये तसं स्पष्ट होतंय का, याचा देखील खुलासा होईल. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठा समाज सुद्धा लक्ष लागलेलं आहे. मनोज रांगे पाटील यांनी उपोषण पुन्हा एकदा पुकारलेलं होतं आणि आज उपोषणाचा 7वा दिवस आहे, त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती कशा पद्धतीने हाताळायची याचे सुद्धा प्रयत्न सरकारकडनं मागच्या काही दिवसापासून होत आहेत. मात्र आता ही तातडीची पत्रकार परिषद वर्षा बंगल्यावरती पार पडते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं पुढच्या काही मिनिटांमध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात केली जाईल आणि त्यानंतर मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या अनुषंगानं पत्रकार परिषदेमध्ये संबोधित केलं जाईल. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी जी उपोषणाची भूमिका घेतलेली आहे त्याला सरकार कशा पद्धतीनं आवाहन करतं किंवा त्यांना काही सूचना करतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या पत्रकार परिषदेतून नेमकं काय मिळणार किंवा मराठा समाजाला दिलासादायक बातमी या अहवालाच्या अनुषंगाने मिळणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कृष्णा, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी सातत्यानं आक्षेप घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 17 तारखेपर्यंत आम्ही हरकती मागवलेल्या आहेत आणि 2 दिवसामध्ये या जवळपास 40 ते 45 हरकतींवर विचार करून निर्णय घेणं हे शक्य नाही आहे. त्याच्यामुळे 20 आणि 21 तारखेला विशेष अधिवेशन होत आहे, त्याच्यामध्ये कायदा पारित होणं हे शक्य नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सर्वच मुद्द्यांचा विचार जो आहे तो केलेला असू शकतो का? कृष्णा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी यांच्यासोबत पुन्हा एकदा आपण संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण पाहतोय की मराठा आरक्षणावर आता काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या पत्रकार परिषदेसाठी पोहोचलेले आहेत. नेमकं आज मराठा समाजाबाबत आरक्षणाच्या बाबत काय सांगितलं जाते सरकारकडून, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि दुसरीकडे आपण पाहताय अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. प्रकृती खालावत चाललेली आहे. काल हायकोर्टाच्या सूचनेनंतर त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केलेली होती, सलाईन घेतलेली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये येत आहेत. काही वेळापूर्वी एका तरुणीनं सुद्धा त्यांची भेट घेतलेली आहे आणि तिने सरकारच्या विरोधात संताप सुद्धा व्यक्त केला. मात्र आज जर आपण पाहिलं तर ही पत्रकार परिषद होते, या पत्रकार परिषदेमधून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही मोठा निर्णय होऊ शकतो का, काही घोषणा होऊ शकते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महत्वाच्या बातम्या आपण पाहतोय या ठिकाणी. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद अगदी काही मिनिटातच सुरू होणार आहे. मराठा आरक्षणावर मोठ्या घोषणेची शक्यता या पत्रकार परिषदेमधून वर्तवली जाते आणि जरांग्यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे. 7 दिवसांपासून त्यांचं उपोषण जे आहे ते सुरू आहे. वाशीमध्ये जे त्यांनी आंदोलन छेडलेलं होतं मुंबईमध्ये येण्याच्या वाटेवर होते, मात्र त्या ठिकाणी सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली होती आणि अधिसूचना जी आहे ती त्यांना दिलेली होती आरक्षणासंदर्भातली. आणि त्या ठिकाणी विजयाचा आपण गुलाल उधळत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं. मात्र जोपर्यंत या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रुपांतर होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या उपोषणावर ठाम आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं. पुन्हा एकदा जाऊया कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी यांच्याकडे. कृष्णा, सध्याचे अपडेट्स.
वृषाला आपण पाहतो की पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. मात्र मागासवर्गीय आयोगाच्या अनुषंगानं ही पत्रकार परिषद तातडीनं बोलावण्यात आलेली होती आणि या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकं काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा सरकारला सादर झालेला आहे आणि या अहवालामध्ये जी माहिती मिळते त्यानुसार हा अहवाल संपूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने आहे. मराठा समाज हा मागास म्हणून सिद्ध होतो असं या अहवालामध्ये नमूद असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते आहे. मात्र स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या अनुषंगानं नेमका काय खुलासा करतात किंवा तो अहवाल कशा पद्धतीने मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री हे सध्या बारामतीमध्ये आहेत, त्यामुळे ते या पत्रकार परिषदेला हजर राहणार नाहीयेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित ही पत्रकार परिषद होती आहे. मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण छेडल्यानंतर जवळपास 7वा दिवस आज उपोषणाचा आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा अन्नपाणी सोडण्याची भूमिका ठामपणे घेतली होती. मात्र हायकोर्टाच्या सूचनेनुसार कालपासून त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे. तिथे मोठी मराठा समाजाच्या सगळ्यांची गर्दी मराठा बांधवांची जमलेली आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेकडून मनोज जरंगे पाटील यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके या अहवालामध्ये काय काय बाबी आहेत ते पत्रकार परिषदेमध्ये मांडतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होते आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये अहवालामध्ये मराठा समाजाच्या आतापर्यंत सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या कुणबी नोंदी असतील किंवा मराठा समाज खरंच मागास म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी पात्र आहे का हे सुद्धा या अहवालामधून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही सकाळी तातडीनं जी पत्रकार परिषद बोलावलेली आहे त्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. विशाली कृष्णा, आपण पाहतोय अगदी काही वेळातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. मात्र या पत्रकार परिषदेसाठी कोण कोण उपस्थित आहे? वृषालीची माहिती मिळते त्यानुसार या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे संबोधित करणार आहेत आणि त्यांच्याच वतीनं संपूर्णपणे मराठा समाजाचा जो काही मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे तो मांडला जाईल आणि त्याची सुद्धा माहिती दिली जाईल. अजित पवार हे सध्या बारामतीमध्ये आहेत, त्यामुळे ते या पत्रकार परिषदेला आलेले नाहीयेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये. कृष्णा, तुम्हाला काही वेळासाठी थांबवते. तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो आहे तो या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे आणि अगदी काही मिनिटांमध्येच या पत्रकार परिषदेला, या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे.